सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे, त्याबद्दलचे शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेले आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये जानेवारी 2019 मध्ये आपल्याला सातव्या वेतन आयोगामध्ये किंवा सातव्या आयोगाप्रमाणे पगार मिळण्याकरिता महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित होणे अतिशय महत्वाचं होतं आणि यामुळेच आपला सातवा वेतन आयोगाचा पगार हा थांबलेला होता. परंतु मित्रांनो, अखेर 30 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र हे निघालेलं आहे आणि हे राजपत्र अतिशय महत्वाचं आपल्या सर्वांकरिता आहे. मित्रांनो, सातव्या वेतन आयोगामध्ये कोणत्या पदाचा काय स्केल असेल, वेतन निश्चिती कशा प्रकारे करावी, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे वेतन बँड आहेत ते कशा प्रकारचे आहेत, याचा लाभ हा कशा प्रकारे द्यायचा आहे, कोणत्या प्रकारचे फॉर्मॅटमध्ये आपण माहिती भरून द्यायची आहे, याबद्दलची सविस्तर माहिती देणारी ही राजपत्र आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जेवढे काही पदं आहेत त्या सर्व पदाचा स्केल हा कशा प्रकारचा आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे राहणार आहे, वेतन निश्चितीबद्दलची सुद्धा माहिती याच्यामध्ये आहे. एकूण 332 पान आहेत. आपल्या सर्वांकरिता अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एकदा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण महत्वाचे शासन निर्णय, शासन परिपत्रक, त्याचबरोबर आस्थापनाविषयक माहिती आपल्या चॅनलवर आपण वेळोवेळी उपलब्ध करून देत असतो. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओच्या सोबत राहा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती ही प्राप्त होईल आणि आपला आता पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे याप्रमाणे मिळणार आहे. प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाचे केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले हे एक राजपत्र आहे. अधिसूचना भारताचे संविधान इथे दिलेलं आहे. संक्षिप्त नाव आणि प्रारंभ या नियमास महाराष्ट्र अग्निसेवा सुधारित वेतन नियम 2019 असे संबोधण्यात येणार आहे. ते दिनांक 1 जानेवारी 2016 पासून अंमलात आले आहे असे आपण मानण्यात येईल. हे नियम लागू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग दिलेले आहेत. जेवढे काही शासनाचा लाभ घेणारे, शासनाचा अनुदान घेणारे कर्मचारी आहेत त्या सर्वांकरिता हा अधिनियम लागू आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 अ, कंत्राटता अथवा तरतूद केली असेल ती खेरीज इतर कंत्राटी कामावर असलेली शासकीय कर्मचारी, आकस्मित खर्चामधून ज्यांना वेतन दिले जाते असे शासकीय कर्मचारी, म्हणजेच जवळपास महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही वेगवेगळे प्रकारचे विभाग आहेत त्या विभागा अंतर्गत येणारे जेवढे काही कर्मचारी आहेत, सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, त्यांना हा अधिनियम, ही अधिसूचना किंवा हे राजपत्र लागू आहे. व्याख्या: जोडपत्र म्हणजे नियमासोबत जोडलेली जोडपत्रे. विद्यमान मूळ वेतन म्हणजे विहित वेतन, बँडमध्ये अहरित करीत असलेली वेतन अधिक अनुदेय ग्रेड वेतन. विद्यमान वेतन आणि ग्रेड वेतन म्हणजे 1 जानेवारी 2016 लगत पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांनी कायम असो किंवा स्थापन नात्याने असो धारण केलेली पदाला लागू असलेले वेतन बँड म्हणजे विद्यमान वेतन बँड म्हणजे 1 जानेवारी 2016 पूर्वी जे आपल्याला बँड होतं, जो स्केल होता तो. आणि मूळ वेतन म्हणजे त्याची व्याख्या इथे दिलेली आहे. विद्यमान वेतन श्रेणी म्हणजे 1 जानेवारी 2016 लगत पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांनी कायम असो किंवा तर त्याला विद्यमान श्रेणी म्हणायचं आहे. विद्यमान वेतन संरचना 1 जानेवारी 2016 लगत पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा कायम असो त्यांची जे वेतन बँड आहे त्याला विद्यमान वेतन संरचना असं म्हणायचं आहे. इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 रोजी भारताबाहेर प्रतिनियुक्तीवर किंवा रजेवर किंवा स्वीयेतवर सेवेत होता किंवा जो वरच्या पदावर स्थानापन्न नसता तर त्या तारखेस किंवा अधिक खालच्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिला असता अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विद्यमान मूळ वेतन, विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतन आणि विद्यमान श्रेणी यामध्ये भारताबाहेर प्रतिनियुक्तीवर किंवा रजेवर किंवा स्वीयेतवर सेवेत नसताना किंवा यथातिथी वरच्या पदावर स्थानापन्न म्हणून नसताना तर ज्यांनी जे पद धारण केले असते त्या पदावर मूळ वेतन, वेतन बँड आणि ग्रेड वेतन आणि वेतन श्रेणीचा समावेश होतो.
ते दिलेलं आहे. कारण मित्रांनो, सविस्तर सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बऱ्याचशा काही काही गोष्टी अशा असतात की बरेचसे कर्मचारी आहेत की त्यांच्या सेवेमध्ये खंड होतो, कधी ते रजेवर जातात किंवा काही कारणास्तव त्यांची सेवा खंडित होते, त्यांच्यासाठी सर्व सूचना दिलेल्या आहेत. विद्यमान वित्त लब्धी त्याची व्याख्या दिलेली आहे. वेतन मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय? दोन मधील मॅट्रिक्स ज्यामध्ये विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतनाशी निगडीत वेतन स्तर उभ्या स्तंभातील सेलमध्ये दर्शविलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे, आपण शेवटपर्यंत राहा. सुधारित वेतनची व्याख्या दिलेली आहे. सुधारित मूळ वेतन, सुधारित वित्त लब्धी, अनुसूची म्हणजे नेमकं काय? पदांची वेतन श्रेणी किंवा वेतन संरचना, तर हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन काढणे कशा प्रकारे वेतन काढल्या गेलं पाहिजेत त्याबद्दलची माहिती सुद्धा इथे आहे, ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. ह्या सर्व व्याख्या आहेत, स्पष्टीकरण आहेत. जेव्हा शासकीय कर्मचारी नियमितपणे स्थापनापन्न म्हणून त्याने धारण केलेल्या पदांच्या बाबतीत त्या पदाला लागू असलेल्या कोणत्याही अन्य नियमान्वये किंवा आदेशानुसार विद्यमान वेतन संरचनेतील वेतनाच्या विनियमनासाठी आणि या नियमाच्या परंतुकानुसार ती सुधारित वेतन संरचना कायम ठेवण्याचा विकल्प देत असेल, तेव्हा या कायम पदावर त्याचा धारणाधिकार असेल. तर विकल्प देणे सुद्धा इथे आहे. इतर सर्वसाधारण सूचना आपल्याला आपण बघून घ्यायच्या आहेत. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सेवा समाप्त करण्यात आल्या आणि मृत्यू किंवा मंजूर पदाच्या समाप्तीनंतरची कार्यमुक्ती राजीनामा शिस्तभंगाच्या कारणावरून बडतर्फी किंवा कार्यमुक्त यामुळे विहित कालमर्यादेत ज्यांना विकल्प देता आला नाही अशा व्यक्ती या नियमाची लाभ मिळण्यास पात्र आहेत. हे सुद्धा महत्वाचं आहे. दुसरी टीप सुद्धा इथे दिलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की हा जो आपल्याला आर्थिक लाभ मिळायला पाहिजे होता, परंतु आपल्याला माहिती नसल्या कारणाने तो बऱ्याचशा कार्यालयाकडून दिला जात नाही, अडवणूक केली जातो आणि परिणामी नंतर पैशाची मागणीही केली जाते. आपल्या सर्वांना त्याची जाणीव आहे. तर मित्रांनो, आपल्याला जोपर्यंत माहिती असणार नाही तोपर्यंत आपण समोरच्या सोबत योग्य पद्धतीने आपलं मत मांडू शकणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असण्याकरता प्रत्येक पॉइंट आपल्या सर्वांकरता अतिशय महत्वाचा आहे. सुधारित वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चिती. 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत ज्यांनी नियम 6 च्या पोटनियम 1 अनुसार विकल्प दिला आहे त्यांच्याबद्दल आहे, सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. तर 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीच्या मूळ वेतनास 2.57 गुणून पूर्णांकित केलेली रक्कम संबंधित सुधारित वेतन मॅट्रिक्स मध्ये अनुदेय वेतन स्तरामधील सेलमध्ये असल्यास ती रक्कम सुधारित वेतन ठरेल. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 2.57 हा फ्रिक्वेंट फॅक्टर इथे आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि याप्रमाणे आपण कसा वेतन काढावा त्याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे. तर जर ती रक्कम अनुदेय वेतन स्तरामधील सेलमध्ये नसेल तर सदर पूर्णांकित रकमेच्या लगतच्या पुढील सेलमधील रक्कम सुधारित वेतन ठरणार आहे. तर हे सर्व सेल सुद्धा आपल्याला बघायचं आहे. जर वरील 1 प्रमाणे येणाऱ्या रकमेपेक्षा अनुदेय सुधारित वेतन संरचनेच्या स्तरातील किमान वेतन अथवा पहिल्या सेलमधील रक्कम जास्त असेल तर त्या स्तरातील किमान वेतनावर अथवा पहिल्या सेलमधील वेतनावर वेतन निश्चितही केली जाणार आहे. परंतु वरील प्रमाणे वेतन निश्चिती करताना विद्यमान वेतन संरचनेत यथास्थिती वेतन बँड आणि ग्रेड वेतन किंवा श्रेणीमध्ये लागोपाठ 2 किंवा त्याहून अधिक टप्प्यावर वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन जेव्हा एकवटते म्हणजेच वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरामध्ये एकाच टप्प्यावर निश्चित होते तेव्हा विद्यमान वेतन संरचनेतील एकवटणाऱ्या प्रत्येक 2 टप्प्यांना सुधारित वेतन संरचनेतील वेतन स्तरामध्ये 1 याप्रमाणे वेतन वाढ देण्यात येईल आणि विद्यमान वेतन संरचनेत जास्त वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदेय वेतन स्तरातील पुढील सेलमध्ये निश्चित करण्यात येईल. त्यानंतर पुढील वेतन वाढ मंजूर करण्यासाठी नियम 10 मधील तरतुदी ह्या लागू राहणार आहेत. तर हा अतिशय महत्वाचा आहे. स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. वरील परंतुकांच्या प्रयोजनार्थ 2 शासकीय कर्मचाऱ्यांच्या विद्यमान वेतन संरचनेत वेतनापैकी उच्च वेतन हे निम्न वेतनापेक्षा किमान 3% पेक्षा अधिक असेल तर ते 2 वेतन टप्पे ठरतील. येथे हा फरक 3% पेक्षा कमी असेल. तर हे सुद्धा इथे दिलेलं आहे.
विद्यमान वेतन श्रेणीतील वेतनाबरोबर विशेष वेतन अथवा भत्ता मिळणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जेथे सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तराबरोबर विशेष वेतन अथवा भत्ता अनुदेय करण्यात आला नाही, त्याप्रमाणे सुधारित वेतन संरचनावरील खंड अच्या तरतुदीनुसार वेतन निश्चिती करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यास विद्यमान वेतन श्रेणीतील वेतनाबरोबर अन्य कोणत्याही नामाभिधानाने विशेष वेतन अथवा भत्ता मिळत नसेल असेल आणि सुधारित वेतन संरचनेत विशेष वेतन अथवा भत्ता पूर्वीच्याच अथवा सुधारित दराने अनुदेय करण्यात आला असेल, तर त्या प्रकरणी सुधारित वेतन संरचनेत वरील खंड अच्या तरतुदीनुसार वेतन निश्चिती करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2016 रोजी रजा वेतन प्रदेय रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सुधारित वेतन संरचना 1 जानेवारी 2016 अथवा विकल्पानुसार सुधारित वेतन संरचना स्वीकृतीच्या दिनांकापासून लागू होणार आहे. तर वैद्यकीय रजेवर सुद्धा असाल तरी सुद्धा आपल्याला लागू आहे. सर्व निलंबनामधील असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा हे सर्व लागू आहे. जेव्हा कायमपद धारण करणारा शासकीय कर्मचारी नियमित वरच्या पदावर स्थापना झालेला असेल त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सर्व बाबी लागू आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या विद्यमान वित्त लब्धी सुधारित वित्त लब्धीपेक्षा अधिक होत असतील तेव्हा फरकाची रक्कम वैयक्तिक वेतन म्हणून दिली जाईल. तर जरी स्केलच्या जास्त असेल तर वैयक्तिक रक्कम म्हणून दिली जाणार आणि ती वेतनातील पुढील वाढीमध्ये सामावून घेतली जाणार आहे. वेतन निश्चित करताना जो शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 लगतपूर्वी त्याच संवर्गातील आपल्या कनिष्ठ शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा विद्यमान वेतन संरचनेत जास्त वेतन घेत होता त्यांचे सुधारित वेतन संरचनेतील वेतन हे त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन दर्शवणाऱ्या वेतन सेलमधील वेतनापेक्षा कमी निश्चित होत असेल, म्हणजेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होत असेल तर त्या बाबतीत त्यांचे वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापर्यंत वाढवण्यात येईल. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन जर कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी होत असेल तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत त्याचं वेतन वाढवावं असं टीप 5 म्हणताय. टीप 6, ज्या शासकीय कर्मचाऱ्यास 1 जानेवारी 2016 रोजी वैयक्तिक वेतन मिळत असेल त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वैयक्तिक वेतनासहित विद्यमान वित्तलब्धी सुधारित वित्तलब्धीपेक्षा अधिक होत असतील तर शासकीय फरकाची ज्यादा रक्कम शासकीय कर्मचाऱ्यास वैयक्तिक वेतन म्हणून देण्यात येईल आणि ती वेतनातील पुढील वाढीत सामावून घेतली जाणार आहे. टीप क्रमांक 7, 2 विद्यमान श्रेणीपैकी एक दुसरीची भरतीची श्रेणी असून या दोन्ही श्रेणी विलीन झाल्या असतील आणि विद्यमान खालच्या श्रेणीत समान अथवा निम्न वेतन घेणारा कनिष्ठ शासकीय कर्मचारी सुधारित वेतन संरचनेत विद्यमान वरच्या श्रेणीतील वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा अधिक वेतन घेत असेल अशा बाबतीत वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन संरचनेतील वेतन त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापर्यंत त्या दिनांकापासून वाढवण्यात येईल आणि त्यानंतर सेम पॉइंट आहे. अशा प्रकारे सर्वसाधारण टीप 8 सुद्धा इथे दिलेली आहे, बघून घ्या. ज्या खालच्या वरच्या पदावर वेतन मिळण्यास ते पात्र असतील त्या पदांच्या विद्यमान वेतन संरचना आणि सुधारित वेतन संरचना समरूप असाव्यात. वरिष्ठ शासकीय कर्मचारी भरतीच्या वेळी कनिष्ठ शासकीय कर्मचारी इतके किंवा त्यापेक्षा अधिक वेतन सहित वरील. तर मित्रांनो, आपल्याला सर्व पद सुद्धा बघायचे आहेत, कशा प्रकारे वेतन निश्चिती केली जाणार आहे, वेतन कशा प्रकारे काढावं याचं एक इथे उदाहरण दिलेलं आहे. बघा, विद्यमान वेतन बँड PB1 जर मध्ये असाल आपण 2016 अगोदर, विद्यमान ग्रेड वेतन 1900 असेल तर विद्यमान मूळ वेतन जे उपलब्ध होतं 8250, त्याचा जो फरक आहे 6350 बेसिक आणि ग्रेड पे 1900 याची बेरीज करायची आहे. 8250 येणार, त्याला 2.57 गुणायचं आहे, 21202 एवढी बेरीज येणार. तर 21202 झाल्याच्या नंतर S6 याच्यामध्ये आपण येणार आहोत. 1900 या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतन स्तर आहे S6. तर S6 जो दिलेला आहे वेतन मॅट्रिक्स मधील सुधारित वेतन 21300 होत आहे आणि राउंडेड केल्याच्या नंतर हे 21700च्या याच्यामध्ये येत आहे. बघा, 21700 अशा प्रकारे हे उदाहरण दिलेलं आहे आणि अशा प्रकारे वेतन काढायचं आहे, बघून घ्या. ग्रेड वेतन रुपये दिलेले आहे, स्तर 1, 2, 3, 4 स्तर आहेत वेतन बँडचे. तर या चौथ्या स्तरामध्ये हे सामावलं जाणार आहे PB1. S6 जे आहे
16 म्हणजे 21,700 याच्यामध्ये हे जाणार आहे. तर उदाहरण 2 दिलेलं आहे, 9,334,800 जास्तीत जास्त स्केलचे कर्मचारी यामध्ये आहेत. यस 16 स्केल याच्यासाठी लागणार आहे. बघा सेम पॅटर्न इथे वापरलेला आहे. तर 4,500 चा जो यस 17 चा जो स्तर आहे, 72,100 याच्यामध्ये हे जाणार आहे. यस 16 72,100 स्तर आहे, 17 नंबरचा ग्रेड वेतन स्तर आणि पीबी बँड 2 यस 16 मध्ये 72,100 मध्ये जाणार आहे. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सरळ सेवेने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन संरचना वेतन निश्चितीबद्दल माहिती आहे. मित्रांनो इथे प्रत्येक पदांचा स्केल हा कशा प्रकारे राहणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. सर्व पदांची नावं आहेत त्याच्यामध्ये, सर्वच पद आहेत. जेवढी की राज्य शासनाचे कर्मचाऱ्यांची जेवढी काही पदं आहेत त्या सर्व पदांची नावे, त्यामुळे शेवटपर्यंत राहा. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सरळ सेवेत नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांकरता वेतन त्यास ज्या पदावर नियुक्त करण्यात येईल त्या पदाला अनुदेय असलेल्या वेतन स्तराच्या किमान वेतनावर किंवा वेतन स्तरातील पहिल्या सेलमधील वेतनावर निश्चित करण्यात येईल. तर त्याच्यासाठी ही एक नियम आहे. 1 जानेवारी 2016 आणि सदर अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांका दरम्यान नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन विद्यमान वेतन संरचनेत निश्चित केले असेल आणि त्यांची विद्यमान उपलब्धी सुधारित वेतन संरचनेनुसार निश्चित होणारे वेतन आणि त्यावरील महागाई भत्त्यापेक्षा अधिक असेल तर सदर प्रकारची रक्कम वैयक्तिक वेतन म्हणून दिली जाईल आणि ती वेतनातील पुढील वाढीमध्ये सामावून घेतली जाणार आहे. वेतन मॅट्रिक्स, वेतनवाढ, वेतनवाढ मॅट्रिक्स अनुदेय वेतन स्तरातील पहिल्या सेल पासून शेवटच्या सेलकडे जाणाऱ्या सेलमध्ये दर्शविल्याप्रमाणे राहणार आहे. तर बघा अशा प्रकारे हे राहणार आहे. वेतन स्तर यस 1 मध्ये रुपये 16,000 मूळ वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन त्याच वेतन स्तरामध्ये अधोगामी दिशेने जाऊन वेतनवाढीनंतर त्याचे मूळ वेतन रुपये 16,500 होणार आहे. तर बघा वेतन बँड ग्रेड वेतन रुपये स्तर 1, 2, 3, 4, 5 दिलेला आहे. यस 1 मध्ये 16,000 नंतर 16,500 17,000 असं वाढत जाईल. यस 6 मध्ये अशा प्रकारे हे होणार आहे. यस 1 पीबी 1 पी बँड 1 5,200 20,200 ग्रेड वेतन 1,900 वेतन स्तर यस 6 मध्ये रुपये 21,100 मूळ वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे नेट वेतन म्हणजे वेतन त्याच वेतन स्तरामध्ये अधोगामी दिशेने जाऊन वेतन वाढल्यानंतर त्यांचे मूळ वेतन रुपये 21,700 होणार आहे. अशा प्रकारे हे वाढत जाणार आहे. सुधारित वेतन संरचनेमध्ये पुढील वेतनवाढीचा दिनांक, वार्षिक वेतनवाढीच्या विद्यमान 1 जुलै या दिनांकाऐवजी दरवर्षी आता 1 जानेवारी किंवा 1 जुलै हे वार्षिक वेतनवाढीचे 2 दिनांक ठरलेले आहेत. आपल्या सर्वांना ते माहीत आहेत. तर आता 2 वेतनवाढीचे दिनांक आहेत, 1 जानेवारी आणि 1 जुलै. 2 जानेवारी आणि 1 जुलै दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक श्रेणीसह झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्यात येईल आणि 2 जुलै आणि 1 जानेवारी दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक श्रेणी वाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या 1 जुलै रोजी वेतनवाढही देण्यात येणार आहे. 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळाल्यास किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक श्रेणी वाढ मंजूर केली असल्यास आणि नियम 13 पदोन्नतच्या पदास अनुदेय वेतन स्तरामध्ये वेतन निश्चित केली असल्यास अशा शासकीय पदोन्नतीच्या पदास अनुदेय वेतन स्तरामध्ये प्रथम वेतनवाढ यशस्वी पुढील 1 जुलै आणि 1 जानेवारी रोजी दिले राहणार आहे. उदाहरण इथे दिलेलं आहे. 2 जुलै 2016 आणि 1 जानेवारी 2017 दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा सर्वसाधारण पदोन्नती साखळीमध्ये पदोन्नत झालेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक श्रेणी वाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास प्रथम वेतनवाढ 1 जुलै 2017 रोजी देय राहील आणि त्यानंतर वेतनवाढ ही 1 वर्षानंतर देय राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला इन्क्रीमेंट मिळणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सुधारित वेतन संरचनेतील वेतन निश्चिती त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आपण बघून घ्यायची आहे.
1 जानेवारी 2016 दिनांकापूर्वी धारण केलेल्या पदावर 1 जानेवारी 2016 नंतर पूर्व नियुक्त झाल्यास वेतन श्रेणी ही कशा प्रकारे राहणार आहे त्याबद्दलची इथे माहिती दिलेली आहे. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर पदोन्नतीच्या अनुषंगाने वेतन निश्चिती. तर मित्रांनो, आपल्याला जी आवश्यक माहिती पाहिजेत आहे, जी आपल्याशी संबंधित आहे, आपण व्हिडिओ तिथे स्टॉप करा आणि ती माहिती संपूर्ण बघून घ्या. सुधारित वेतन संरचनेतील वेतन S6. सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतन, इथे एक अजून उदाहरण दिलेलं आहे, पदोन्नतीनंतर मंजूर वेतन स्तर S6. तर कशा प्रकारे काढावं त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. स्तर S6 आणि S7 मध्ये आपण अशा प्रकारे झाले 1900 ग्रेड मधून 2000 मध्ये जर गेले असाल तर आपल्याला 21700 नंतर 22400 मधून 22400 मध्ये आपण अशा प्रकारे जाल. म्हणजेच आपण जर आपली पदोन्नती झालेली असेल आणि आपला स्केल 21700 असेल तर आपण 22400 याच्यामध्ये जाल. म्हणून 22400 मध्ये गेल्याच्या नंतर S7 या पे बँड मध्ये आपण सामावले जाणार. उदाहरण इथे दिलेलं आहे, तर अशा प्रकारे हे उदाहरण आहे. 9334800 सुद्धा इथे उदाहरण दिलेलं आहे. या स्केलमध्ये जर आपली पदोन्नती झाली असेल तर वेतनाची थकबाकी प्रदान करण्याची पद्धत या नियमानुसार वेतन निश्चिती परिणामी शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या दोन्ही दिवस धरून या कालावधीतील वेतनाच्या अनुदेय थकबाकीची रक्कम पुढील अटीच्या अधीन राहून आर्थिक वर्ष 2019-20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या यथास्थिती सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी किंवा लागू असणाऱ्या निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ही जी थकबाकी आहे ही थकबाकी आपल्याला 5 वर्षामध्ये समान हप्त्यामध्ये मिळणार आहे. त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. थकबाकीच्या हप्त्याची रक्कम सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केल्यापासून 2 वर्ष काढून घेता येणार नाही. थकबाकीच्या रकमेचा एक किंवा अधिक हप्ता शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा केल्यानंतर सेवानिवृत्त अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव शासकीय कर्मचारी शासन सेवेत कार्यरत नसल्यास हप्ता जमा करण्याच्या विहित दिनांकास थकबाकीच्या उर्वरित हप्ता शासकीय कर्मचाऱ्यास रोखीने अदा करण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या अनुदेय निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यामध्ये जमा कराव्याच्या थकबाकी संदर्भातील शासन स्वतंत्र आदेश हा निर्गमित करणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे. नियमाचा आधीभावी परिणाम आणि नियम शिथिल करण्याचे अधिकार याबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. निर्वचन, तर या नियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या निर्वचनासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास तो महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडे निर्दिष्ट करण्यात येईल आणि वित्त विभागाच्या विभागाच्या त्यावरील निर्णय अंतिम राहील. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ही राजपत्र निर्गमित झालेलं आहे. UPS मदान शासनाचे अव्वल सचिव यांच्या कडून हे प्राधिकृत झालेलं आहे. तर प्रत ही सर्वांना दिलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या माहिती करता या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तर मित्रांनो, आपल्याला अजून यामध्ये दिलेली जी काही माहिती आहे ती सुद्धा बघायची आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 जोड पत्र 3 विकल्प नमुना इथे दिलेला आहे. जर कोणाला विकल्प निवडायचा असेल तर दिनांक 30 जानेवारी 2019 सहपत्र आहे. इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती आपल्याला भरून द्यायची आहे. केवळ कार्यालयाने भरावायची माहिती आहे. सहपत्र वचनपत्र सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. तर हाच फॉर्मॅट इंग्लिश मध्ये आहे. आपण खाली जाऊया आणि नंतर आपल्याला जी महत्वाची माहिती बघायची आहे की स्किल कशा प्रकारचा राहणार आहे ते सुद्धा आपण बघूया. तर मित्रांनो, हे बघा पे बँड्स, ग्रेड पे इन एक्झिस्टिंग पे स्ट्रक्चर,
पहिली जी होती त्याप्रमाणे आहेत, 5,200, 20,200, ग्रेड पे 1,800, अशा प्रकारचे हे पे बँड आहेत. महाराष्ट्र शासन राजपत्र नंतर एकूण 38 पे बँड आहेत. तर हा एक्झिस्टिंग पे बँड आहे. आणि आता पे मॅट्रिक्स, S1 पे बँड, पे बँड 1, S1, S2, S3, S4 याच्यामध्ये दिलेले आहेत. ग्रेड पे लेवल इथे दिलेला आहे. S11, S12, S13, 14, 15, 16, 17, 18, लेवल S19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. ग्रेड पे बघायचं आहे आपण. 5,000 ग्रेड पे असेल तर याच्या लेवल मध्ये आपण कोणते येणार, आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे आणि याचं महत्त्व आपल्याला नंतर मी सांगणार आहे. पे बँड 27, 28, 29, 30 आणि 31. 6,70,000 ते 7,00,000, सॉरी 67,000 ते 79,000 लेवल इथे दिलेले आहेत. तर मंत्रालय विभाग खुद्द यांच्या करता आहे. सहसचिव विद्यमान वेतन म्हणजे 2016 आणि सुधारित वेतन म्हणजे सध्याच. तर बघा, सहसचिव जॉईंट सेक्रेटरी यांचा जे स्केल होता तो 36,400 ते 67,000 होता. ग्रेड पे होता त्यांचा 8,700. परंतु आता S27 मध्ये ते गेलेले आहेत 1,18,500 ते 2,14,100 त्यांचा आता पे स्केल झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पदांचा बघायचा आहे. आवर सचिव, वरिष्ठ सिव्हिल सहाय्यक असेल, लघुलेखक असेल. लघुलेखक मंत्रालयीन बघा 9,334,800, ग्रेड वेतन त्यांचा 2016 पूर्वी 4,400 जो होता 6व्या वेतन आयोगाचा, तो आता बदललेला आहे. असा S15 मध्ये ते गेलेले आहेत. तर त्याच्यासाठी तो चार्ट आपल्या सर्वांकरता महत्वाचा आहे. आपण आपलं पद बघायचं आहे आणि नंतर त्या चार्टकडे जायचं आहे. तर नाईक, हवालदार सर्वच पद आहेत, शिपायापासून सर्व आहे. शिपायाचा जर स्केल 4,400 जर जुना असेल, 1,300 ग्रेड पे असेल, तर ते आता 15,000 ते 47,600 मध्ये गेलेले आहेत S1 मध्ये. विशेष कार्यकारी अधिकारी गॅझेटेड, राजपत्रित, अराजपत्रित. आपण आपला मित्रांनो स्केल बघून घ्या. सहसंचालक, अवर सचिव, लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, संचालक, शास्त्रज्ञ, विशेष कार्यकारी अधिकारी, सहाय्यक, सर्वांचे स्केल इथे सुधारित स्केल. आणि मागचा जो स्केल होता तो इथे दिलेला आहे. आता कोणत्या आपण बँड मध्ये जाणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे. S16 मध्ये आहेत का आपण S14 मध्ये आहेत ते बघायचं आहे. मंत्रालयीन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची ही पदं आहेत, आपण बघून घ्या. यानंतर इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे पद सुद्धा बघायचे आहेत. जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय, कक्ष अधिकारी, माहिती अधिकारी, स्वीय सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ प्रारूपकार यांच्यासाठी स्पेशल पे 20% ऑफ ग्रेड पे चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालयीन विभागातील कर्मचाऱ्यांची ही स्केल आहेत. ग्राम विकास व जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, अवर सचिव, सहाय्यक संचालक, अधीक्षक, उपसंचालक, हा 6वा वेतन आयोगाचा स्केल आहे आणि 7व्या वेतन आयोगामध्ये कसा स्केल राहील त्याबद्दलची इथे माहिती दिलेली आहे. नंतर जलसंपदा विभाग, कृषी व पदवी विभाग, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, कृषी आयुक्तालय. बघा, कृषी आयुक्त यांचा स्केल कसा चेंज झालेला आहे. कृषी सहसंचालक, कृषी सहसंचालक, अधीक्षक कृषी अधिकारी, मुख्य सांख्यिकी, कृषी उपसंचालक, कृषी उपसंचालक, कृषी विकास अधिकारी, बीज परीक्षण अधिकारी, त्यानंतर सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी अभियंता, यानंतर कृषी आयुक्तालय कृषी पर्यवेक्षक. 9,334,800 यांचा स्केल आहे. 42 ग्रेड पे होता 2 वेतन आयोगाप्रमाणे. आता हे S13 मध्ये गेलेले आहेत. 35,400 ते 1,12,400 या स्केल मध्ये. कृषी सहाय्यक ऍग्रिकल्चर असिस्टंट 5,200 ते 20,200, ज्याचा ग्रेड पे 24 आहे, ते 25,500 ते 81,100, आणि 5,200 ते 20,200, ज्यांचा ग्रेड पे 2,800 आहे, तो 29,200 ते 92,300 स्केलमध्ये गेलेले आहेत. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 7 इयर ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिस इन ॲग्रिकल्चर असिस्टंट कॅडर त्यांच्यासाठी आहे. आरेखकसाठी सुद्धा 4 वर्षाचं क्वालिफाईंग सर्व्हिस इथे दिलेली आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ यांत्रिक, जोडारी, वीज तंत्री यांचं सुद्धा इथे दिलेलं आहे, आपण बघून घ्यायचे आहे. कृषी आयुक्तालय लिपिक, टंकलेखक, वाहन चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, नाईक, मेस्टर, दप्तरी, शिपाई, मजूर यांचे सुद्धा इथे स्केल दिलेले आहेत. बरेचसे स्केल हे वाढलेले आहेत. दुग्ध व्यवसाय विभाग, तर मित्रांनो जे आपले आपलं जे पद आहे, आपलं जे विभाग आहे, ते आपण माहिती बघा, कारण सर्वच पद आणि त्यांचा स्केल वाचून दाखवणं शक्य नाही, कारण बरंचसं मोठं हे राजपत्र आहे आणि सर्वच राजपत्र थोडक्यामध्ये आपल्या निदर्शनास आणायचं आहे. दुग्ध व्यवसाय विभाग या विभागांतर्गत येणारे पद इथे दाखवले जात आहेत. दुग्ध व्यवसाय विकास विभाग याचे स्किल सुद्धा इथे आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालय या कार्यालया अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी अधिकारी यांची सुद्धा स्केल इथे दिलेली आहे. जवळपास राज्य शासनाचे जेवढे काही विभाग आहेत त्यामधील अधिकारी, कर्मचारी, सेवक यांची सुद्धा स्केल इथे आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालय मत्स्य व्यवसाय आयुक्तालय
त्यानंतर मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये मत्स्य क्षेत्र प्रगण सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभाग सहायक आयुक्त आणि निबंध कार्यालय आपण आपला स्केल बघून घ्यायचा आहे. आपण कोणत्या स्केल बँड मध्ये समाविष्ट झालेले आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला स्केल आणि आपल्याला सध्याचा जो 2016 चा ग्रेड पे आहे तो महत्त्वाचा आहे. रेशीम संचालनालय विक्री कर विभाग अकाउंट आणि ट्रेझरी स्थानिक निधी लेखा वित्त विभाग विमा संचालनालय नियंत्रण शिधा वाटप पत्रिका राजपत्रित अराजपत्रित
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, लोकायुक्त व उप लोकायुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सैनिक कल्याण विभाग, संचालक सैनिक पूर्व शिक्षण व संस्था औरंगाबाद, तर जो स्केल जर ग्रेड जर पिरियड आणि स्केल जर आपला जवळपास सारखा असेल तर जे बँड दिलेला आहे त्यामध्ये आपण सेम राहणार आहात. जवळपास सर्वच विभागाची माहिती इथे दिलेली आहे. त्याचा जो चार्ट दिलेला आहे त्या चार्ट्समधच्या प्रमाणे आपण समाविष्ट होणार आहात हे निश्चित आहे. सर्वच विभागाची माहिती आहे. ₹5,200, ₹20,200 जर ग्रेड वेतन 28 असेल तर S10 मध्येच आपण जाल. ग्रेड वेतनचा जर फरक झाला तर आपल्याला हा चार्ट बदलणार आहे. याबद्दलची माहिती त्या चार्ट वरून आपल्याला मिळणार आहे. शासनाचे सर्वच विभाग यामध्ये आहेत. परिवहन आयुक्त, नागरी संरक्षण, मठ, जवळपास अन्न व औषध प्रशासन, उपअभियंता, सहायक अभियंता, ट्रॅक टिपर, चालक, शिपाई, माळी, मजूर सर्वांचे स्केल इथे दिलेले आहेत. तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, वाहन चालक सुद्धा आहे. 1900 ग्रेड पे असेल तर S6 मध्ये आपण जाऊ शकता. तर अशा प्रकारचं हे सर्व राजपत्र होतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्या निदर्शनास आणलेलं आहे. सर्व विभागाची माहिती आपण बघितलेली आहे. तर नेमके आपण कोणत्या स्केल मध्ये येता ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि आता आपल्याला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हे पे बँड दिलेले आहेत. जे आपण बघितलेलं होतं 38 पे बँड आहेत. लेवल S1, S2, S3, S4, S5, S6 आपण कोणत्या याच्यामध्ये येतात
ते महत्त्वाचं आहे. 2800 जर ग्रेड पे असेल तर आपण S10 मध्ये येतात. लेवल 1 2 3 4 5 अशा लेवल इथे दिलेल्या आहेत. S18 लेवल इथे दिलेले आहेत. हा चार्ट आपल्या सर्वांकरता महत्वाचा आहे. ग्रेड पे, पे बँड, पे बँड S13 ते S18 हे पे बँड मध्ये 9334 800 च्या पे बँड मध्ये येतात. 5200 20200 हे S11 S12 या लेवल मध्ये या ग्रेड पे मध्ये असणार येणार. तर मित्रांनो, महत्त्वाचं राजपत्र होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कर्मचारी बांधवांपर्यंत पोहोचवा. जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.